बिट कन्फ्युज्ड की इकडून आता मला मॅपमध्ये इथे टर्न दाखवत आहे, पण हा एक छोटा गावात रस्ता जातोय. ते ठोकरवाडी डॅमकडे कुठून जात आहे तर पाठीमाग आहे का? हा युजली मीटअप पॉइंट असतो, बऱ्याच बायकर्सचा हा जो आहे हा मीटअप पॉइंट असतो. इथे खूप सारे बायकर्स दिसतात, जसं की आता लेफ्ट साईडला बघितलं तर इथे आहेत काही सुपर बाईक्स आहेत, देन काही KTMच्या राईड्स आहेत. सो बरेचसे काही जे राईड्स होतात इकडे जाणाऱ्या, म्हणजे ह्या ज्या मुंबई साईडला जाणाऱ्या ज्या राईड्स होतात त्या सगळ्या इथूनच स्टार्ट होतात बऱ्यापैकी. शेलचा पेट्रोल पंप जो आहे हा वाकडवाला, हा सगळ्यांचा हा मीटअप पॉइंट ठरलेला आहे. इधर हा नाहीतर मागे जर लोक येणार असतील तर चांदणी चौक वगैरे, हे जे ठराविक मीटअप पॉइंट आहेत ते सगळ्यांचे ऑलरेडी ठरलेले असतात. ऍक्च्युली बरेच आता मी तळेगाव वगैरे सगळं क्रॉस करून पुढे आलोय. जो लोणावळा रस्ता आहे त्या रस्त्याने मी सरळ चाललो होतो आणि पुढे गेल्यानंतर एक अराउंड 700-800 मीटर वरून राईड घ्यायचंय मला, जो पेने फाटा म्हणून एक आहे तिथून राईड घ्यायचा आहे. आणि तसंच जो मावळ तालुका आहे जे बोलतात, तर आम्ही मावळ साईडला चाललो होतो. ऍक्च्युली आज मी एकटाच आहे, सोलो राईड आहे आजची, त्यामुळे एकदम चिल राईड झाली माझी. ओके, सो हा जो चौक आहे या चौकातून राईड घ्यायचा आपल्याला. येस, मावळ तालुका, इथून मावळ तालुका येस ग्रामपंचायत आहे इथे स्टार्टच आहे गेस इथून. सो जर आता इथून पुढे येणारा जो रोड आहे हा पूर्ण सिंगल लाईन, म्हणजे बेसिकली एकदम छोटासा असा रस्ता असणार इथून पुढे जो आता येईल तो, आणि जे छोटे छोटे गावं आहेत त्याच्यातून जाणारा हा रूट असेल. सो हॅलो, ॲक्च्युली जो प्लॅन आहे आजचा तो आहे की मी आत्ता निघालो आहे एकटा माझ्या बसंतीला घेऊन. तर सीन असा आहे की आज माझी सोलो राईड होते आणि ही राईड असणार आहे माझी ठोकरवाडी जो डॅम आहे तो जो एरिया आहे पूर्ण, तर ॲक्च्युली तो जो एरिया आहे पूर्ण त्या एरियाचा जो एक्सप्लोअर करण्याचा आज माझा विचार आहे. सो असं मी प्लॅन करून निघालो आहे. खूप सारे बायकर्स दिसलेत कारण की आज संडे आणि मी आत्ता आहे मावळ तालुक्यामध्ये, की जो लोणावळा रस्त्यानी सरळ येऊन जो कनेफाटावरून रोड आत वळतो तिथून मी आत वळालो आणि ॲक्च्युली हाच रस्ता सरळ खंडी पॉईंटपर्यंत कंटिन्यू होतो. सो मी आय गेस इथून पूर्ण खंडी पॉईंटपर्यंत कंटिन्यू करेल आणि आय गेस यस यू गाइस कॅन सी दिस बायकर अमेझिंग. आता माझ्या शेजारून 4 ॲडव्हेंचर बाईक्स गेल्या, आय गेस तुम्ही पाहिलंच असतील. ट्रायम्प एक फेवरेट होती त्यातली, टायगर माझी, देन एक वर्सेस होती. एनिवेज, सो यस, जो लोणावळा रोड आहे तिथून कंटिन्यू करत आलो आपण आणि देन कनेफाटावरून जो मावळ तालुक्याचा रस्ता येतो तिथून मी आत वळालो आणि सहज या रूटवर चाललोच होतो. सो एक ऑन द वे असं एक मला स्पॉट दिसला इथे, सो आय थॉट की थांबावं कारण की मी निघाल्यापासून सिंगल स्ट्रेचमध्येच खेचत आलो होतो, कारण की नॉनस्टॉप आलो इथपर्यंत कुठे ब्रेक घेतलाच नाही. सो आय थॉट की आता निघालो आहे तर डायरेक्ट कुठे एक जो स्पॉट मिळेल असे एका स्पॉटलाच थांबावं आणि एक खास असं स्पॉट मिळालं. आय डोंट नो हा काय आहे इथे, बट हे म्हणजे एक नदी वगैरे एक्झॅक्ट एरिया नाही सांगू शकत मी. मागे एक टेम्पल आहे आणि असंच एक नदी आहे. मावळ तालुक्यातून सरळ आला की जे पुढे आल्यावरती एक छोटासा पूल आहे हा. सो आज मी काही बॅग्स वगैरे कॅरी नाही करत आहे कारण की माझ्याकडे आज माझी टँक बॅग आहे. सो जे काही आहे ते सगळं मी टँक बॅगमध्येच कॅरी करतो आहे. मला ॲक्च्युली पाठीवरती सामान घेऊन राईड करायला थोडंसं अनकम्फर्टेबल होतं, म्हणजे असं पाठीवरती सामान काही नसेल तर थोडं रिलॅक्समध्ये राईड करतो मी, बट आता टँक बॅग घेतली सो तो प्रॉब्लेम सॉल्व झाला माझा. पुढे अजून छान सीनिक रूट्स येणार आहेत, सो आता मी कंटिन्यू करतो. सी यू गाईज ऑन द बाईक.
हे जे वरती आहे पूर्ण विंडमिल्स आहे तिथे, एकदम असा खास हा नजारा आहे असा. असे खूप सारे स्पॉट्स आहेत रस्त्याला की मी म्हणजे प्रत्येक स्पॉटला थांबू शकतो असं, बट बरेच स्पॉट मी मिस करतोय पुढे जातो, कारण की अजूनही पुढे जायचंय, पुढे सुद्धा एक्सप्लोअर करायचं आहे. सो ही एक मजा वेगळीच आहे. जर तुम्हाला जमत असेल तर नक्की ट्राय करा इकडे यायला, तुम्हाला खूप भारी वाटेल. मला तर अजून खूप काही पुढे एक्सप्लोअर करायचं आहे, बट सुरुवातीपासूनच मला एवढा आवडला आहे, एवढा हा छान रूट आहे. सो आय होप तुम्हाला पण हा नक्कीच आवडेल, आणि व्हिडिओ पण पूर्ण बघा त्याच्यासाठी, सो तुम्हाला पण माझ्यासोबत हे एक्सप्लोअर करता येईल सगळं. असं झालं, मला आता ॲक्च्युली कळायला रस्ता कोणता आहे. मी इकडून माळेगाव साईडने आलो आहे असं, आणि देन हा पुढे पुण्याला जाणारा रस्ता इकडून सरळ. आणि आता हा जो पॉईंट आहे हा इथून असा सरळ खंडी पॉईंटला जाणार रोड आहे. सो फायनली मला कळायला मी कुठून चाललो आहे. असा प्लॅन असा होता माझा की मी माझं यू टर्न जाऊन मी माघारी जाणार होतो तिकडे, बट मी आता असं ठरवलं आहे की आता मी आलोच इथपर्यंत तर मी खंडी पॉईंटला कंटिन्यू करेल आणि वर जाईल खंडी पॉईंटला, आणि देन रिटर्न जाताना यू टर्न न मारता हा जो सरळ म्हणजे जे आता मी इकडून आलो या साईडने, तर मी इथून असं जे यू टर्न मारून जाणार होतो त्याच्या इन्स्टेड मी हा रूट कंटिन्यू करेल आणि नवीन पार्ट जो असेल तो एक्सप्लोअर करेल. सो चलो कंटिन्यू बघूयात काय होतं आहे आता, कारण की माहिती नाही एकदम असं रँडम एक्सप्लोअर करत चाललो आहे मी आत्ता. रस्त्यालाही कोणी नाही आहे, ॲज यू कॅन सी बाईकच फक्त आहे माझी आत्ता इथे. सुरुवातीला काही ठराविक बाईकर्स दिसले होते मला, बट नंतर काही कोणी फार दिसलं नाही. सो जर हा रस्ता खंडी पॉईंटला जाणारा असेल तर खूपच भारी, तर मी कंटिन्यू करतो हा रूट, बघतो पुढे जाऊन काय कोणी भेटलं तर मी विचारतो, आणि देन परत मी पुण्याला निघेल. इथे हा पॉइंट संपतोय, याच्या खाली डायरेक्ट दरी आहे. तर हा जो पॉइंट आहे हा याला खंडी पॉइंट बोलतात. मी बऱ्याच टाइमपासून माझं डोक्यात होतं खंडीला येऊन जावं एकदा, बट खूप टाईमपासून माझं राहून पण गेलं होतं येणं, कारण इकडे असं येणं होतच नव्हतं माझं. जर काही राईडचा प्लॅन झाला तर तोपर्यंत दुसरं कोणासोबत तर मी जायचो, आणि माझे बरेचसे जे फ्रेंड्स आहेत लेवल वारा इथे, आणि माझे बरेचसे जे फ्रेंड्स आहेत ते इकडे येऊन गेलेले, सो मला एकट्यालाच यावं लागलं आज. पण ठीक आहे, मजा आली, सोलो राईड होती आजची, खूप बेस्ट सोलो राईड झाली आजची. सो तर फायनली मी बरेच वेळ झाले ते थांबलोय. आय होप तुम्हाला टाईम लॅप्स पण आवडला असेल. टाईम लॅप्स घेणं मागे फार कष्ट होते, कारण की एवढं वारं झाले, हा जो माझा गोरिला पॉड आहे हे सेट करण्यात मला एवढा वेळ गेला. फायनली आता निघायची वेळ झाली माझ्या इथून, कारण बरंच वेळ झालं मी थांबलो इथे, मला भूक लागली आहे आणि मी सकाळपासून ॲक्च्युली काही खाल्लं पण नाही आहे, तर त्याच्यामुळे मी निघेल. तुम्हाला एकदा शॉर्टमध्ये सांगतो की इकडे मी कसं आलो, आत्तापर्यंतचं माझं जर्नी काय होती. तर मी आत्ता जसं मी पुण्यावरून निघालो तो जो रूट इथे येण्याचे ॲक्च्युली दोन रूट आहेत. पुण्यावरून लोणावळा रोडला यायचं, तळेगाव वगैरे क्रॉस केलं की पुढे आलं की कणे फाटावरून मावळ तालुक्यात जो टर्न जातो तिथून आलो मी आतमध्ये, आणि देन त्याच्यानंतर पुढे आलं की 4-5 किलोमीटर नंतर एक राईट टर्न आहे. मी जर तुम्ही गुगलवरती केलं, मी ठोकरवाडी डॅम असं सर्च करून आलो होतो ॲक्च्युली, म्हणजे एक पाणी टाईप आहे सगळं, तर त्या पाण्याचं एक पूर्ण एक सर्किट कम्प्लीट करतोय मी आता. मी जो काही असली ज्याबद्दल बोलतोय त्याबद्दल मी ती लोकेशन मी ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, आणि तो जो स्क्रीनशॉट आहे हा मॅपचा मी एक स्क्रीनशॉट एका स्क्रीनमध्ये कुठेतरी मी देत असेल, तर मी हा असा जो मॅपवरती आत्ता जो येतोय तसा हा सर्किट कम्प्लीट केला आहे आजचा, आणि देन आता मी इथून खंडी कम्प्लीट करून परत पुण्याला निघतोय, कारण रस्त्यात आता कुठेतरी पहिलं जाऊन खातो मी पुढे, कारण इथे खायला कुठे नाही आहे. आणि वन मोर थिंग, जेव्हा केव्हा तुम्ही इथे याल असं ट्राय करा की शक्यतो कोणाला डिस्टर्ब नाही करू शकणार तुम्ही, इथे जे लोकल्स राहतात त्या लोकांना डिस्टर्ब नाही होणार याची काळजी नक्कीच घ्या.
आय होप तुम्हाला जर इथे आलात तुम्ही तर हे लोकेशन खूप आवडेल, नक्कीच आवडेल. तर तुम्ही फॅमिली सोबत पण येऊ शकता, तुम्ही जे बायकर्स आहात ते तर त्यांना तर हा पॉईंट माहितीच आहे. सो नक्की ट्राय करा. आणि आता खूप वार आहे, सो मी निघतो आणि माझा व्लॉग हा इथे थांबवतो. सहज मी आता एका स्पॉटला थांबलो कारण की हे मला इतकं छान वाटलं हे बघून. सो इथे बघू शकता तुम्ही. सो हा जो पॉईंट आहे इथे हे एवढं भारी वाटतं, हा डोंगर आहे त्याच्यावरती जे ऊन पडलं आहे फक्त त्या डोंगरवरती आणि बाकी सगळीकडे सावली आहे. हा खूप असं भारी असं फील आहे इथे येणं म्हणजे.